कोल्हापुरातील उपनगरात रस्त्याची दुरावस्था, त्याविरुद्ध उपनगर कृती समितीच्या वतीनं चिव्याच बाजार चौक येथे रास्ता रोको आंदोलन। कोल्हापुरातील उपनगरातील रस्त्याच्या दुरावस्थेविरुद्ध उपनगर कृती समितीच्या वतीनं आज चिव्याच बाजार चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। वेळोवेळी आंदोलने निवेदने देऊन ही रस्ते होत नसल्यानं आज संतप्त नागरिकांनी सकाळी मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची संख्या लक्षणीय होती। चारी बाजूने रस्ते अडवल्यानं वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती, वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। संतप्त नागरिक महापालिका प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देत होते, घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। यावेळी पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, पण आंदोलक महापालिका अधिकाऱ्यांना बोलावून घेण्याची मागणी केली। अखेर नागरिकांचा तीव्र उद्रेक पाहून आंदोलनस्थळी उपशहर अभियंता NS पाटील, सहायक अभियंता कोरडे हे उपस्थित झाले। यावेळी आंदोलक आणि अधिकारी यांच्यात चर्चा झाली आणि अधिकाऱ्यांनी जुना रिंग रोड आणि जीवबाणा येथील रस्त्यांना निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिलं। याबाबत तत्काळ निविदा प्रक्रिया सुरू करणार असं आश्वासन देण्यात आलं। त्याचबरोबर नवीन रिंग रोडचे पडलेले खड्डे मोजवण्यासाठी तत्काळ जागेवर संबंधित कंपनीच्या ठेकेदारास बोलावून घेऊन उपशहर अभियंता NS पाटील यांनी पॅचवर्क करण्याच्या सूचना दिल्या। त्याप्रमाणे जागेवर पॅचवर्क चालू करण्यात आलं। यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलं। या आंदोलनाचं नेतृत्व माजी नगरसेवक अमोल माने, सुहास आजगेकर, मितालीताई पाटील यांनी केलं। यावेळी चंद्रकांत संकपाळ, चेतन मोहिते, चंद्रकांत पाटील, जयदीप सरवदे, विनोद जाधव, भोला यादव, स्वप्नील पाथरूट, अशोक मालवी, दीपक डोंगळे, विठ्ठल आडुळकर, प्रदीप भट, अक्षय चाबूक, प्रज्योत पाटील, कपिल जाधव, समीर जगदाळे, अमित पाटील, बिपिन देवणे, कुमार चौगुले, करीम कनवाडे, शिवराज कोतेकर, अविनाश जाधव, राहुल गुजरे, विघ्नेश पवार, आसिफ शेख, मंगेश पाटील, अभिषेक रोकडे, पांडुरंग मोहिते, सौ नम्रता संजय सुतार, सौ कल्पना देसाई, सौ सविता चौगुले व सुप्रभात कॉलनीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून यास्मिन कुलकर्णी।